गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली ना अकोला जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय. मृग नक्षत्रात झालेल्या थोड्याशा पावसानंतर अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, मात्र 17 जून नंतर पावसाने दडी मारली त्यामुळे पिकं कोमेजू लागली आहेत. आता पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल. वाशिम जिल्ह्यात पावसात खंड पडल्याने पिकांची उगवण खुंटली आहे. कामरगाव परिसरात खरीपातील पिकं सुकण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे शेतकरी पिकं जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देत सोयाबीन कपाशी उडीद मूग पिकं जगवत आहेत, मात्र सिंचनाची व्यवस्था नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय. कर्जाला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उंडन गाव येथील शेतकरी पती पत्नीनं आत्महत्या केली. संतोष पाडळे आणि संगीता पाडळे अशी मृत पती पत्नींची नावं आहेत, पण या शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे 11 वर्षांचा मुलगा आणि 3 मुली अनाथ झाल्यात. 2 एकर शेतीमध्ये आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यावर जवळपास 2.5-3 लाखांचं कर्ज होतं. निफाडच्या सुकेने गावातील कांदा उत्पादक शामराव मुगल यांच्या उन्हाळा कांद्याला घाऊक बाजारात 42 रुपये किलो इतका विक्रमी भाव मिळाला आहे. हा कांदा पूर्णपणे सेंद्रिय आहे. विक्रीसाठी आणताना कांदा हटके पद्धतीने बाजारात आणण्यात आला. सजवलेली बैलगाडी वाजंत्री पथक घेऊन जेव्हा कांदा बाजार समितीत दाखल झाला तेव्हा उपस्थितांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. भाताचा आगार असलेल्या मावळ तालुक्यातील भात शेतकरी सध्या आनंदात आहेत, कारण यंदा 15 दिवस आधीच त्यांनी भात लागवड सुरू केली. मान्सून वेळेत दाखल झाल्यानं जूनच्या मध्यातच लागवडीला अपेक्षित पाऊस झाला. कोरोनामुळे लागवड करण्यासाठी कामगार मिळत नसले तरीही सध्या यंत्राच्या सहाय्यानं लागवड करण्याला शेतकरी पसंती देत आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका पोल्ट्रीमध्ये कोंबडीला भस्म्या झाला की काय अशी शंका येते. अशोक पवारांच्या पोल्ट्रीमध्ये एक ब्रॉयलर कोंबडी स्वतःच्या वजनापेक्षा जास्त अन्न खाते. ही खादाड कोंबडी दररोज 4 वेळा तब्बल 1/2 किलो खाद्य खाते, म्हणजे जवळपास 20 कोंबड्यांचं खाद्य ही एकटी कोंबडी खाते. त्यामुळे सध्या आटपाडीसह जिल्ह्यात या कोंबडीची चर्चाच आहे. लहानपणापासूनच ही जास्त खाद्य खाते. ब्रॉयलरमध्ये 45-42 पासून ते 50 दिवसापर्यंत ह्या कोंबड्या विकल्या जातात. परंतु ह्या कोंबडीमध्ये थोडीशी विशेषता आहे म्हणून मी ही कोंबडी जी आहे ती तशीच सांभाळलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पारथळ गोळेमधील धरण ओव्हरफ्लो झालंय. जिल्ह्यातलं यंदा पूर्ण भरलेलं हे पहिलं धरण आहे. नेहमी जिल्ह्यातली धरणं ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान पूर्ण भरतात. नेर शहराला पाणीपुरवठा करणारं धरण भरल्यानं नागरिक विसर्ग पाहण्यासाठी गर्दी करतात. तब्बल 26 वर्षांनंतर जून अखेरीला धरण भरलंय. चिखलदऱ्यातील पर्यटन उद्या बंद असणार आहे. विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळख असलेला चिखलदऱ्या सध्या गर्दीनं फुलून गेलाय. तर रोज 1000 पर्यटक चिखलदऱ्याला भेट देतात, मात्र राज्यात असलेल्या कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर आता शनिवार आणि रविवारी देखील इथलं पर्यटन बंद राहणार आहे अशी माहिती प्रशासनानं दिली. गोकुळ दूध संघानं दूध ग्राहकांना तुर्तास दिलासा दिला. इतर दूध संघांची चर्चा करून दूध दरवाढीचा निर्णय घेणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या काही दिवसात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं गोकुळच्या संचालकांनी सांगितलंय. पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्यानं अमूल पाठोपाठ गोकुळ दूध संघही दरवाढ करण्याची शक्यता आहे. पायीवारीसाठी आग्रही असलेल्या बंडातात्या कराडकरांना कराडच्या गोशाळेत स्थानबद्ध करण्यात आलं. आळंदीमध्ये पायीवारी काढल्यानंतर पोलिसांनी बंडातात्यांना सकाळी ताब्यात घेतलं होतं. वारकऱ्यांची आंदोलनं गुंडाळण्याची पद्धत असुरी असल्याचा आरोप बंडातात्यांनी केलाय. सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. आळंदीमध्ये बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या देहूतूनही प्रतिक्रिया उमटल्यात. शासनानं वेळीच आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तरी वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर दुसरीकडे पालखी सोहळा शांततेत पार पाडावा हीच भूमिका देहूकरांनी व्यक्त केली आहे. तर बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारनं काय साधलं, मध्यम मार्ग नव्हता का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारलाय. फडणवीसांनी बंडातात्यांवरील कारवाईवरून सरकारवर टीका केली. विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आषाढी वारी दिंडी काढली. पायी दिंडीला बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ही दिंडी काढण्यात आली. कोरोनाच्या नियमांचं पालन करून ही दिंडी दिवेघाटात पोहोचली, मात्र यावेळी पोलिसांनी दिंडीतील वारकऱ्यांना ताब्यात घेतलं.
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात टेम्पोच्या धडकेत एक वारकरी जागीच ठार झाला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफूल इथं हा अपघात झाला. रामभाऊ सांडभोर असं मृत वारकऱ्याचं नाव आहे. तामिळनाडूला टेम्पो भरधाव वेगानं जात होता. दुर्घटनेनंतर चालक पळून जात असताना हवालदार गणेश पोटे यांनी पाठलाग करून त्याला पकडलं. वाशिम येथील एका मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्यानं गुरुवार बाजार परिसरात धिंगाणा घातला, त्यामुळे भर रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं. महादेव भारसाखळे नावाच्या या पोलीस अधिकाऱ्यानं भाजी विक्रेत्या महिला आणि ग्राहकांनाही शिवीगाळ केली. या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान या प्रकारानंतर वाशिम पोलिसांनी या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. सख्या वडिलांसह सावत्र आईनं चिमुकल्यांना निर्दयीपणे मारहाण केली. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातली घटना आहे. 8 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांच्या मुलीचा अमानुष छळ करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे या लहान यांना उपाशी पोटी जंगलातही सोडण्यात आलं होतं. चाइल्डलाईनकडे तक्रार आल्यानंतर या निरागस मुलांची सुटका करण्यात आली. अनेक वर्षापासून ते बालकांना मारत आहे. शेजाऱ्यांनी किंवा कुणी त्यांना टोकण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय ॲग्रेसिव्हली त्यांच्यावर होतात. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या 2 मित्रांना जमावानं मारहाण केली होती. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. झी 24 तासनं ही बातमी दाखवली. त्याची दखल घेत तातडीनं पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना ताब्यात घेतलं. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं बीकॉमच्या प्रथम वर्षाचा निकाल 3 वेळा लावला आहे. बीकॉम प्रथम वर्षाच्या कम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात 700 विद्यार्थी सुरुवातीला समान गुण मिळवून नापास झाले. 24 तासात त्यांना पुन्हा पास केलं आणि त्यानंतर पुन्हा नापास करण्यात आलं. 700 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन दिली होती. रिचेकिंग होणार नसल्यानं या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तळगाव ते जानवली या भागात लवकर टोलनाका लावू नका अशी विनंती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रश्नासाठी ते पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहेत. लातूरमध्ये पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकऱ्या तापून इंधन दरवाढीचा निषेध केला तर इतर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसंच जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. महागाई विरोधात कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. चुलीवर जेवण करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सर्वसामान्य जनतेला सिलेंडर घेणं आता अशक्य झालंय. केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी महिलांनी चुलीवर भाकरी आणि पिठलं करून कार्यकर्त्यांना खाऊ घातलं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे. त्याचा फटका प्रवासी आणि कोकणवासियांनाही बसतोय. अनेक अपघातात अनेकांनी जीव गमावलेत. त्यामुळे मनसे 4 आणि 5 जुलैला या महामार्गाची पाहणी करणार आहे. त्यानंतर रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी मनसे आंदोलन करणार आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 7 दिवसानंतर 300 डोस उपलब्ध झाले, त्यामुळे प्रचंड गर्दी झाली. तर मोबाईल नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणापासून वंचितच राहावं लागलं. वयोवृद्ध निराधार नागरिक लसीकरण केंद्रांवर वारंवार चक्र मारत आहेत. मात्र रजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नसल्याचं कारण पुढे करून त्यांना माघारी पाठवलं जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मनमाडमध्ये लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी उसळली. 1.25 लाख लोकवस्तीच्या मनमाड शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र आहे, त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यात लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यानं गोंधळ अधिक वाढला. मनमाडच्या गुरु गोविंद सिंग हायस्कूल लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पहाटेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नाशिकचा लसीकरणाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी नाशिक शहरात आता खासगी हॉस्पिटलमध्ये 24 तास लसीकरणाची सेवा देण्यात येते. मुंबई नाका येथील सुयश हॉस्पिटलसह अनेक हॉस्पिटलमध्ये ही सेवा दिली जाते. नाशिक जिल्ह्यात सुमारे 10 लाख लोकांना लसीकरण झाले. गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला गेल्या 3 दिवसांपासून ब्रेक लागलाय. लसीकरणाचा वेग वाढल्यानं डोस संपलेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4,36,367 नागरिकांचं लसीकरण झालंय. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला परवानगी मिळताच या गटातील तरुणांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतल्यानं लसीकरणाची आकडेवारी झपाट्यानं वाढली, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात लसींचा आता तुटवडा निर्माण झालाय. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता गरोदर महिला सुद्धा कोरोनाची लस घेऊ शकतात. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं NTAGI अर्थात नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन
इम्युनायझेशनच्या सर्व शिफारशींना मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार आता गरोदर महिला गरोदर काळातील कोणत्याही महिन्यात लस घेऊ शकतात. गरोदर महिलांवर लसीकरणाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. अमरावतीत कोरोनाचा कहर पाहायला मिळाला होता, त्यानंतर आता काहीशी रुग्णसंख्या आटोक्यात येते, पण लोकप्रतिनिधींना मात्र त्याचा विसर पडल्याचं चित्र आहे. आमदार रवी राणा यांनी गर्दी जमवून पुलाचं उद्घाटन केलं. गर्दी जमवल्यानं कोरोना नियमांचा पुरता फज्जा तर उडालाच, शिवाय या संपूर्ण कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी मास्कही लावला नव्हता. भंडाऱ्यामध्ये एका लग्नात 50 अधिक लोक असल्यानं कारवाई करण्यात आली. मोहाडीतल्या विणकर सभागृह आणि आंधळगावातल्या पोवराई सभागृहातल्या लग्न सोहळ्यात कोरोना नियम पाळले गेले नाहीत. मोहाडीच्या तहसीलदारांनी वधू पित्यांवर 10,000 दंड ठोठावला. नियम मोडून लग्न होत असतील तर प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्हिटी निकषानुसार सातारा जिल्ह्याचा पुन्हा एकदा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतलाय. तर सातारा जिल्ह्यातल्या कडक लॉकडाऊनला साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील पोवई नाका या ठिकाणी रस्त्यावर येऊन व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारपर्यंत प्रशासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. लॉकडाऊन केलं 25 मे ते 7 जून, त्या दरम्यान सगळं तुम्ही बंद ठेवलं होतं, तरी कोविडचे पेशंट काही कमी झालेले नाहीत. मग असं असताना तुम्ही परत परत लॉकडाऊन करून करून आमचे धंदे बंद ठेवून काय साध्य करताय? आज आम्ही व्याज कशी भरायची, लोकांचे पगार कसे द्यायचे, हे कोण सरकार हिस्सा घेत आहे का की ठीक आहे आम्ही पगार देतो, बँकेचे व्याज आम्ही भरतो, करणार आहे का सरकार? नाही, सरकारने हातवरती केलेत. तर लॉकडाऊन आणि निर्बंधांविरोधात कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत एल्गार पुकारलाय. सरकारचा निर्णय काहीही असो, सोमवारी सर्व दुकानं उघडणारच अशी घोषणा कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांनी केली आहे. प्रशासनानं कारवाई केली तर सामूहिक जबाबदारी घेऊ, मात्र आता थांबणार नाही असं या व्यापाऱ्यांनी जाहीर केलंय. व्यापाऱ्यांनी आणखी किती दिवस सहन करायचं असा सवाल त्यांनी केलाय. परभणी जिल्ह्यात आजपासून खासगी आणि शासकीय वाहतूक सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची जीवनवाहिनी जिल्हा अंतर्गत धावू लागली आहे. तर उद्यापासून लांब पल्ल्याचा प्रवास लाल परी करणार आहे, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. कोरोनानं मृत्यू झालेल्या आईवडिलांच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ होणार आहे. पश्चिम विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 5 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती अमरावती विद्यापीठ गोळा करणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण घेतलेली भूमिका योग्य आहे, मात्र आपली भूमिका सरकारला सहकार्य करणारी आणि 1% चुकीची असेल तर सरकार किंवा विरोधकांनी तसं सांगावं असं आवाहन राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. जालन्यातील शहागड इथं मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. गरज पडली तर मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांना एकत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले. 4 जुलै रोजी सोलापुरात निघणाऱ्या पहिल्या मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पण मोर्चा निघाला तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कोरोना नियमांचं पालन व्हावं म्हणून 110 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 500 होमगार्डचे जवान, 3 SRPFच्या तुकड्या असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर कागदपत्र सादर करतील असा अंदाज आहे. ईडीनं देशमुखांना 3rd समन्स बजावलं आणि सोमवारी अर्थात 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले. दरम्यान अनिल देशमुखांकडे हायकोर्टात जाण्याचा पर्यायही खुला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.